ए आई, मला ना पैठणी हवी आहे हिच्या लग्नात, म्हणजे मी खूप नटणार आहे. आणि नाहीतरी आपल्या घरातलं हे शेवटचंच कार्य आहे, नाही का? का माझं लग्न इथे साधं अजून स्वतःच डुंगण तरी धुता येते का रे तुला? मग काय तू धुतेस का? नमस्कार. चीव ची सौका या परेश मुकाशी यांच्या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने आज आपण या चित्रपटातील प्रमुख भूमिका असणाऱ्या ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्याशी संवाद साधणार आहोत. ललितजी आणि मृण्मयी, तुमच्या दोघांचंही महातरुण भारतमध्ये स्वागत आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट, म्हणजे परेश मुकाशींची ही खासियतच म्हणावी लागेल की काहीतरी वेगळं करून दाखवण्याची त्यांची नेहमीच उर्मी असते. तर ह्या चित्रपटाचा तुमचा अनुभव कसा होता आणि तुमच्या दोघांच्या जोडीबद्दल काय सांगाल? अनुभव समृद्ध करणारा होता, खूप काही शिकवणारा होता, पण तेवढाच तो काय म्हणूयात आपण, असं आपल्याला जर वाटत असेल की परेशबरोबर काम करायचं म्हणजे तिकडे खूप तणावपूर्ण वातावरण असेल, दडपण येईल किंवा तो आपल्याला खूप प्रेशराइज होत असेल, असं काही नाही. तो एवढ्या छान पद्धतीने त्याच्या कलाकारांना नॉर्मल लेवलवर आणत असतो किंवा त्यांच्यातलं सगळे दडपण घालवत असतो. तर प्रोसेसच मुळात खूप एन्जॉय करण्यासारखी होती. चित्रपटाच्या दरम्यान किंवा आमचे जे काही प्रसंग आहेत तेच एवढे गमतीशीर आहेत की इतर वेळेस आम्हाला काहीच मजामस्ती करायची गरज उरली नाही. आमची सगळी हाऊस फिटली त्या चित्रीकरणादरम्यानच. त्याच्यामुळे ही प्रोसेस फारच फारच गमतीशीर आणि खूपच एनरिचिंग होती अशी. आणि आमच्या जोडीविषयी म्हणाल तर आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतो आहे, पण खूप मजा आली मला मृण्मयीबरोबर काम करताना. तिचं नाटकाचं बॅकग्राऊंड आहे, मीही नाटक करणारा आहे, तर असं आम्ही नाटकावर खूप प्रेम करणारे आहोत दोघंही. आता यातले जे पात्र आहेत त्यांच्यामध्ये पण एक गोष्ट कदाचित सिमिलर आहे की त्यांचं पॅशन आहे, त्यांच्या कामाला घेऊन असेल, पण असं आमच्या दोघांचंही कदाचित पॅशन आहे आमच्या नाटकाला घेऊन. त्याच्यामुळे ते वर्क झालं असं मला वाटतं, कारण परेशच्या सिनेमांमधले जे काही प्रसंग असतात ते असे खूप ड्रॅमॅटिक असे काही नसतात, तर ते तुम्हाला पण त्याच वेळेस ते फारच रिअलिस्टिक पण असतात, तेवढेच तुम्हाला ते परफॉर्म करावे लागतात, कारण त्याचं स्वतःचं एक नाटकाचं बॅकग्राऊंड आहे. त्याच्यामुळे तो ज्या पद्धतीने ते कोरिओग्राफ करतो त्याला असं कुठेही तो कृत्रिमपणा नसतो, तर तो ज्या पद्धतीने आपण इतर वेळेस वावरतो वागतो तसंच तो त्यालाही आमचे प्रसंगही तसेच घडवून घेतो आमच्याकडून. त्याच्यामुळे फारच मजा आली. आमचा एक विशेषतः मला आमचा शेवटचा एक भांडणाचा सीन आहे, तो प्लीज तुम्ही बघा. आम्हाला तरी करताना खूप मजा आली, आम्ही तो खूप एन्जॉय केलाय. तर इतका की आम्हाला त्यानंतर बोलता येत नव्हतं, आम्ही इतका रडारडा केला, इतके ओरडलो की नंतर शेवटच्या टेकपर्यंत आम्ही असे फक्त तोंड हलवत होतो पण आवाज बाहेर पडत नव्हता, पण तरीही आम्हाला करायचं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने खरं तर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच किंवा ह्याच्या आधी एक दोन केले असतील, पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आला आहात, तर तुम्हाला कधी वाटलं होतं की पहिलाच चित्रपट परेशजींबरोबर करायला मिळेल? म्हणजे खरं तर इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक अभिनेत्याची ही इच्छा असेल आज की चित्रपट परेशजींबरोबर करायला मिळावा, पण तुम्हाला दोघांनाही कधी असं वाटलं होतं का की ही संधी मिळेल आणि ती संधी मिळाल्यावर काय? नाही, असं कधी वाटलं नव्हतं की पहिला सिनेमा मला परेश बरोबर करायला मिळेल. एकतर परेश एवढ्या वर्षांनी सिनेमा करतो की तो पुढचा सिनेमा कधी करणार आहे याच्याबद्दल कोणी काही सांगू शकत नाही. एक 5 वर्षांनी करेल, 10 वर्षांनी करेल, आपल्याला काही माहीत नसतं. आणि अचानक जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा म्हणजे काही त्याला काहीच आपण एक्सप्लेन नाही करू शकत ते. हां, की नाही म्हणायचं तर प्रश्नच नव्हता. तर मला हा अनुभव आला. मला मी परेशला ओळखते आधीपासून, पण त्याच्या नाटकांची आणि सिनेमांची मी खूप मोठी फॅन कायमच आहे. हा माझा पहिला चित्रपट नाही आहे, पण फॉर्च्युनेटली मला कायम ज्या लोकांबरोबर काम करायची खूप इच्छा आहे किंवा होती त्यांच्याबरोबर योगायोगाने मला काम करायला आत्ता तरी मिळतं आहे असं वाटतं आहे. त्यामुळे परेश हा अगदी पहिल्या नंबरवर होता माझ्या लिस्टमध्ये ज्यांच्याबरोबर मला काम करायची खूप इच्छा आहे. त्यामुळे ह्या सिनेमाचं जेव्हा सगळं जुळून आलं तेव्हा मला असं वाटतं माझ्यासाठी हे सगळं आयडियल सेटिंग होतं. म्हणजे वेदर इट इज झी हे निर्माते आहेत, निखिल साने सर आहेत, त्यांच्याबरोबर
कुणाला नाही वाटणार काम करावं असं. परेश आणि मधुगंधासारखे सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल लेखक दिग्दर्शक आहेत, त्यामुळे अर्थात ते जे म्हणणं त्यांचं आहे ते खूप सुंदर आहे आणि ते मला स्वतःला पटतं आणि मला सांगावं असं वाटतं लोकांना. त्यामुळे ते त्याचा गोष्ट झाली, संहिता झाली. आणि त्यानंतर ललितसारखा को ॲक्टर मिळणं, जो खरं तर आमची काहीच ओळख नव्हती यापूर्वी, पण थँकफुली आम्ही खूप लवकर क्लिक झालो आणि आमच्यात जे कॉमन गोष्टी आहेत त्या आम्हाला दोघांनाही इंडिव्हिज्युअली खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे आमच्यात इगोज, भांडणं, इनहिबिशन्स हे सगळं एकतर झालं नाही. या चित्रपटात आम्ही इतके भांडलो आहे की इतर वेळी भांडायची गरजही वाटली नाही. त्यामुळे आणि हा खूपच कोऑपरेटिव्ह, अंडरस्टँडिंग आणि सिन्सिअर सहकलाकार आहे. आणि शिवाय आमची जी दोन कुटुंबं आहेत ती सगळीसुद्धा विक्षिप्त मंडळी आहेत. आमचं एक अख्खं मोठं कुटुंब हे विक्षिप्त लोकांनी भरलेलं आहे, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सगळेच. त्यामुळे काय, कुणाला कुणाचं काही विचित्र नाही वाटत, सगळे एकमेकांबरोबर छान आम्ही काम करू शकलो. या चित्रपटाचा ट्रेलर बघितला तर म्हणजे इतर मराठी चित्रपटांपेक्षा की आत्ता जो काही आपला गहन विषय असतो बऱ्यापैकी कपलमध्ये, की लग्न झाल्यानंतर जसं प्रेस नोटमध्ये लिहिलं आहे किंवा तुमच्या प्रोमोमध्ये असतं की लग्न झाल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरनं डिवोर्स होतात, लोक वेगवेगळी होतात, तर ही जी काही कन्सेप्ट आहे परेशनी किंवा मधुगंधानी मांडलेली पहिल्यांदाच, की लग्न करायच्या आधी आपण एकत्र राहून बघू आणि मग निर्णय घेऊ की जायचं का नाही करायचं, तर ही आम्हाला प्रेक्षक म्हणूनच खूप अपिलिंग वाटते. तर अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून तुम्ही ती कशी निभावली आणि त्याचा कसा आनंद घेतला या कन्सेप्ट? आपलं जुळेल किंवा नाही जुळणार, पण हा एक्सपेरिमेंट झालाच पाहिजे. ही म्हणाली तसंच की तुम्हाला जर काम करताना तो विषय जर पटला असेल, आवडला असेल ना, तर तुम्हाला काम करायला अजून मजा येते. आता आपण बाहेर गेल्यावर कांदे बटाटेसुद्धा विकत घेताना ते तपासून घेतो की बरोबर आहेत की नाही, तर इथे तर आयुष्यभराचा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, तर त्या व्यक्तीबरोबर राहायचं आहे, तर ती तपासून बघायला नको का? जेव्हा आपण एकत्र राहायला लागतो तेव्हा या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत, पंखा लागतो की नाही लागत, अशा एसी टेम्परेचरवर लागतो, तर ह्या अशा सगळ्या काहीही कारणं असू शकतात लग्नानंतर ज्याच्यामुळे त्यांचं पटणं पटत नाही, तर हे पडताळून पाहायला काय हरकत आहे. त्यामुळे आम्हाला ही कन्सेप्ट म्हणून दोघांनाही आणि संपूर्ण टीमलाही ती खूप इंटरेस्टिंग वाटतच होती. त्यात हे असं नाही आहे की ही लिव इन रिलेशनशिप आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही प्रेमात पडता आणि मग तुम्ही एकत्र राहायला लागता, किंवा तुम्हाला लग्न करायचं नाही आहे म्हणून तुम्ही एकत्र राहता. हा सगळा घाट लग्नासाठीचाच घातला जातो आहे. त्यामुळे आणि शिवाय कुटुंबासह राहणारी ही दोघं जणं आहेत, त्यामुळे हा वेगळाच प्रयोग आहे. आणि मला वाटतं ही कदाचित काळाची गरजही आहे, कारण आपण खरंच रेस्टॉरंटमध्ये जाताना सुद्धा आजकाल 5 रिव्ह्यू वाचल्याशिवाय जात नाही. तर मग ज्याच्याबरोबर 24 तास 12 महिने घालवायचेत, तर त्यामुळे हे खटकत अजिबातच आम्हाला कधीच काम करताना खटकलं नाही. इनफॅक्ट माझं आता लग्न झालं आहे, पण पुढे ललितला आय एम शुअर हे लक्षात ठेवता येईल. येस. आणि ट्रेलरमधूनच हा जो तुम्ही म्हणत आहे जो विषय, तर तो विषय लोकांनी एवढा रिसीव्ह केला आहे चांगल्या पद्धतीने, तर माझं नक्कीच मला असं वाटतं की चित्रपट पाहिल्यावर आम्ही जो मुद्दा मांडला आहे किंवा जो विषय आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात ॲक्सेप्ट केला जाईल. विषय नक्कीच वेगळा आहे आणि दिग्दर्शन पण परेश मुखर्जींचं आहे, पण एकंदरीतच गेल्या 2 आठवड्यातला बाहुबलीचं सगळं गारुड आणि साधारण 3 आठवड्यात तुमचा पिक्चर रिलीज होत आहे, तर काय वाटतं तुम्हाला की बाहुबली सोडून लोक हा विषय ॲक्सेप्ट करतील का, किंवा मग कसं यश मिळेल ह्या सगळ्यात? करावं लागेल लोकांना, कारण आपल्याकडे काय, आपण असे काही उचलून काही रस्त्यांवर लोक फिरत नसतात बाहुबलीसारखे. आपल्यातली जर गोष्ट असेल तर ती लोकांना जास्त रिलेट होते आणि आपल्या घरातल्या गोष्टी बघायला लोक जास्त उत्सुक असतात. तर आमचा विषय हा आपल्यातला आहे, आपल्या लोकांचा आहे, कुटुंबाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे लोकांना हे नक्कीच आवडणार आहे. आणि आत्ता आपण बघतो आहे की हा विषयच एवढा वेगळा आहे, एक प्रयोग आहे नवीन, तर नवीन प्रयोग हा लोकांना आणि मराठी प्रेक्षक मराठी सिनेमावर खूप प्रेम
करतो. कंटेंट ओरिएंटेड फिल्मवर त्यांचा फार प्रेम असतो. खूप क्रिटिकली येऊन बघतात, चांगलं वाईट सगळं अगदी मोकळेपणाने सांगतात. चांगला असेल तर इतरांनाही सांगतात, इतरांनाही पाठवतात. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की बाहुबली तर पाहतीलच, पण शिवाजी चौका नक्की पाहतील. तुम्ही सांगालच पेक्षा जास्त वेळा पाहतील. मुंबई तरुण भारतच्या सगळ्या पूर्ण संपूर्ण टीमतर्फे तुम्हा सगळ्या या ची चौकाच्या टीमला शुभेच्छा. तुमचा हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघावा अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचेही खूप खूप आभार, आणि तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट बघावा अशी आम्ही तुम्हाला. थँक्यू. थँक्यू सो मच. बेलाला पाणी तीनच का? मुलगा खरंच प्रेम करतो का? सासू खरंच कजाक असते का? फालतू प्रश्न विचारू नका. पहा जीवची चौका.